दलित कॉमरा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। भाई विवेक चव्हाण तुम मागे पडो। अनुसूचित जातीतील वकील, बौद्ध समाजातील वकील, दलित, शोषित, पीडित, वंचित समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उभा राहून लढणारा नेता म्हणून ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांची खाती आहे। महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांची भारतीय दलित कोबरा या संघटनेचे मोठ्या प्रमाणात जनआधार आहे। गेल्या काही दिवसापूर्वी ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांना न्यायालयामध्ये जाण्यापासून रोखण्यात आलेलं होतं। त्याचप्रमाणे ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांच्यावरती काही केसेस देखील नोंदवून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचा फतवा काढण्यात आलेला होता। ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांनी यांच्या विरोधामध्ये जी काही तक्रार आलेली होती त्याला सडेतोड उत्तर देऊन जामीन देखील मिळवलेला आहे। मात्र भारतीय दलित कोबराच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्र आणि देशभरातील सर्वच लोकांनी ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांच्या समर्थनासाठी काल पुणे या जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य असा मोर्चा काढून जिल्हा अधिकारी यांना निवेदन पाठवण्यात आलेले आहे। नमस्कार, मी CWC आणि तुमचं सर्वांचं या CWC न्यूजवरती स्वागत करीत आहे। जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। मागच्या 40 वर्षापासून ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण महाराष्ट्र आणि देशभरातील दलित, शोषित, पीडित, वंचित, रस्त्यावरती राहणारे बेवारस त्याचप्रमाणे तृतीय पंथांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत। अजीवन अविवाहित राहून माझं संपूर्ण जीवन समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या उद्धारासाठीच आहे यासाठी त्यांनी समर्पित केलेलं आहे। ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण हे पेशाने वकील आहेत, त्याचप्रमाणे भारतीय दलित कोबरा अशी आक्रमक संघटना देखील ते चालवतात। भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे काही भले मोठे आंदोलन झाले यामध्ये ॲट्रॉसिटीसारख्या कायद्याची अंमलबजावणी असेल, नामांतर असेल, खेरलांजी असेल, भीमा कोरेगाव असेल, रेडल्स इन हिंदुझम असेल, त्याचप्रमाणे घाटकोपर येथील हत्याकांड असेल, यावेळी ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांनी सक्रिय असा त्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण हे दलितांचे लीडर, दलितांचे वकील म्हणून प्रसिद्ध आहेत। काल 3-4 दिवसापूर्वी ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांना न्यायालयामध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण हे बुद्धिष्ट वकील आहेत याच कारणामुळे त्यांना रोखण्यात आले की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांना जरी जामीन मिळाला असेल मात्र त्यांना न्यायालयामध्ये का आणि कशासाठी रोखण्यात आलं हे पोलिसांनी आजपर्यंत सांगितलेलं नाही। ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातील कार्यकर्ते आहेत हे कालच्या भव्य दिव्य आंदोलनावरून साबित झालेलं आहे। ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांच्यावरती पोलिसांकडून कोणकोणती कलमे लावण्यात आली ती जरा समजून घ्या। ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांच्यावरती IPC 143, IPC 186, IPC 188 आणि पोलीस अधिनियम 1951, 135, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार 37(1) आणि 37(3) अशा प्रकारचे 6 कलम ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांच्या विरोधामध्ये लावण्यात आलेली होती। ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जामीन अर्ज सादर करून जामीन मिळवलेला आहे, मात्र ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांचा आवाज दाबण्याचा कोण प्रयत्न करत आहे, ॲडव्होकेट विवेकभाई चव्हाण यांची मुस्कट दाबी करण्याचा कोण प्रयत्न करत आहे आणि याला सडेतोड पद्धतीने उत्तर दिले जाईल, दलित समाजातील नेत्यांचा, दलित समाजातील कार्यकर्त्यांचा अशा प्रकारे पोलिसांना पुढे करून त्यांचा आवाज बंद करणार येणार नाही।